तुम्ही स्कूल बस तर अनेकदा पाहिली असेल, कदाचित तुम्ही त्यात प्रवासही केला असेल. तुमच्या लक्षात आलं असेल की स्कूल बस कोणतीही असो पण त्याचा रंग मात्र नेहमी पिवळाच असतो. अशात कुणालाही हा प्रश्न पडू शकतो की सगळ्या शाळेच्या बसचा रंग पिवळाच का असतो, शाळेच्या बसचा रंग लाल, निळा किंवा अजून दुसरा का नसतो. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया. स्कूल बसला रंग कोणता असावा ही काही फक्त आवडीची बाब नाहीये, तर असं असण्यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. प्रत्येक रंगाची आपली एक वेव्हलेंथ आणि फ्रिक्वेन्सी असते. म्हणजे लाल रंगाचा वापर आपण ट्रॅफिक सिग्नलचा स्टॉपलाईट म्हणून वापर करतो, याचं कारण त्याची वेव्हलेंथ जास्त असते. एका लाल रंगाची वेव्हलेंथ साधारण 650 NM असते, सोबतच लाल रंग पसरत नाही. अशात हा लाल रंगाचा लाईट दिवसाच्या प्रकाशातही दुरून स्पष्टपणे दिसतो. हेच कारण आहे की याचा वापर धोका दर्शवण्यासाठीही केला जातो. याच प्रकारे स्कूल बस साठी पिवळा रंग वापरण्यामागे त्याची वेव्हलेंथ हेच मुख्य कारण आहे. रंगाचा विबगियर 7 रंगाचा एक संच असतो. जांभळा, आकाशी, निळा, हिरवा, पिवळा, केशरी आणि लाल यांचा यात समावेश असतो. यात वेव्हलेंथच्या बाबतीत पिवळा रंग लाल रंगाच्या खाली येतो. म्हणजे पिवळ्या रंगाची वेव्हलेंथ लाल रंगापेक्षा कमी असते, मात्र निळ्या रंगापेक्षा जास्त असते. आता लाल रंगाचा आधीच धोका दाखवण्यासाठी वापर केला होता, अशात पिवळा रंग सर्वात चांगला होता जो स्कूल बस साठी वापरला जाऊ शकत होता. त्याशिवाय पिवळ्या रंगाची आणखी एक खासियत म्हणजे पिवळा रंग पाऊस, धुकं आणि अंधारात स्पष्टपणे दिसतो. याचं कारण लॅटरल पेरिफेरल व्हिजन लाल रंगाच्या तुलनेत 1.24 पटीने जास्त असतं. लॅटरल पेरिफेरल व्हिजनचा अर्थ आहे की ज्याला कोपऱ्यात किंवा आजूबाजूलाही सहजपणे बघता येतं. म्हणजे जर कोणी सरळ बघत नसेल तरी त्याला पिवळ्या रंगाची बस समोर येताना दिसेल. अशात स्कूल बसचा रंग पिवळा असल्यानं हायवेवर दुर्घटनांची शक्यता कमी आहे. भारतात सुप्रीम कोर्टानं स्कूल बस साठी अनेक प्रकारचे निर्देश तयार केलेत, ज्यात पिवळ्या रंगाचाही समावेश आहे. जर स्कूल कॅब असेल तर पिवळ्या रंगासोबत 150 mm ची एक हिरवी पट्टी ही असायला हवी. हिरवी पट्टी कॅबच्या चारही बाजूने असावी आणि पट्टीवर स्कूल कॅब लिहिणं गरजेचं आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा टाइम्स ऑफ डेमोक्रेसी, TOD मराठी, लोकांकडून लोकांसाठी.